नमस्कार बिंदास, मी प्रवीण पाटील तुमच्या सोबत आहेत आणि आज गावखेड्याची विशेष कहाणी आज आपण बघणार आहोत। गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की विविध भरत्या सुरू आहेत, परंतु या भरत्यांमध्ये कशा पद्धतीनं ग्रामीण भागातील तरुणांचं त्या ठिकाणी सिलेक्शन होतं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे। आज संकल्पपूर्ती अकॅडमीचा एक विद्यार्थी आपल्यासोबत आहेत आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मूळचा पालखेडचा असलेला शुभम आज आपल्यासोबत आहेत आणि बाजूला त्याचे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वप्रथम शुभम, काय सांगशील, तुझं सिलेक्शन कुठं झालंय आणि कशा पद्धतीनं झालंय, किती दिवसापासून प्रयत्न करत होता, काय सांगशील? तसं म्हणजे मी 10वीपासूनच प्रयत्न करायचो, माझी 10वी झाली, त्याच्यानंतर मग मी इथं शेळके सरांच्या अकॅडमीमध्ये आलो। मग मला NCC करायची होती, तर मग मी पहिले 6 महिने इथं ग्राउंड गेलं, मग त्याच्यानंतर मग माझं विनायकराव पाटील कॉलेजला ग्राउंड निघलं NCCचं। मग मी 3 वर्ष NCC केलं, त्याच्यामध्ये 3.5 वर्ष माझी NCC झाली। म्हणजे NCC जर कम्प्लीट झाली तर आर्मीचा पेपर माफ होत राहतो, पण त्याच्यामध्ये यावेळेस सरकारने असे नियम लागू केले की 19 पेपरवरील मी C सर्टिफिकेटचा पेपर दिला, पण मग मला तेच फक्त 20च मार्क भेटले। म्हणजे सरकारने नियम बदलेले का आता पेपर माफ नाही करायचे आणि आर्मीला म्हणजे मुलांनी नाही का पूर्ण पेपर द्यायचे आर्मीचे। मग मी त्याच्यानंतर पुढं पुन्हा आर्मीचे 2-3 महिने पेपरची तयारी केली, आर्मीची पेपरची तयारी केली द संकल्पूर्ती अकॅडमीमध्ये, मग माझा पेपर निघाला। मग पेपर निघाल्यानंतर मग मला पुढं पुन्हा 2 महिने भेटले ग्राउंडला, मग शेळके सरांकडं ग्राउंड केलं, मग ग्राउंड पण म्हणजे चांगल्या पद्धतीने सरांनी करून दिलं ग्राउंड, त्याच्यानंतर ग्राउंड निघलं, मेडिकल पास झालो। मग असं काय वाटतंय तुला, आज तुझी निवड झाली आहे आणि एक ग्रामीण भागातील एका म्हणजे प्रतिकूल परिस्थितीची संघर्ष करणाऱ्या परिवारातून तू आहेस, काय सांगशील? मला आता खूप भारी वाटतंय, जसं प्रत्येकाचा चेहरा वेगवेगळा राहतो तसं प्रत्येकाचं स्ट्रगलसुद्धा वेगवेगळा राहतं। तसंच म्हणजे मी पण खूप प्रयत्न करून पहिल्या भरतीमध्ये मी फेल झालो, त्याच्यानंतर मग मी माझं एक मित्राचं सिलेक्शन झालं, मग मला घरी यावं वाटत नव्हतं, तर मग मम्मीला पप्पाला बोललो, मी 15 दिवस अहमदनगरला निघून गेलो। म्हणजे करमतच नव्हतं का माझं अपयश मिळाल्यामुळं, मग मी 15 दिवस तिथं राहिलो, त्याच्यानंतर मग इकडं लासूरला आलो। तर मग 8 महिने चांगली मेहनत घेतली, रातून दिवस एक केला, पेपरच्या वेळेस जेव्हा आर्मीची ॲड पडली तेव्हा मी रात्रंदिवस लायब्ररीमध्ये राहायचो, म्हणजे थोडा पण टाईमपास करीत नव्हतो। दिवसा मित्र बाहेर भेटेल म्हणून चहा ते प्यायला, तर मग रात्री 1-1.5 वाजता मी बाहेर चहा घ्यायला जायचो। अच्छा, तर म्हणजे मग टाईमपास होऊ नये म्हणून मग चांगला अभ्यास झाला, आर्मीचा पेपर निघाला, मग त्याच्यानंतर ग्राउंडला पण तशीच मेहनत घेतली आणि शेळके सरांनी पण तेवढं करून घेतलं। आलो तेव्हा तर मी तर शून्यच होतो, पण मग जे काही घडवलं शेळके सरांनी घडवलं आणि आईवडिलांचा पण खूप सपोर्ट होता, काकाचा पण आत्याचा पण खूप सपोर्ट होता यांचा। आपल्यासोबत शुभमचे आई वडील या ठिकाणी आहेत, काय सांगशाल, आज जसं तुम्ही आजवर संघर्ष केलात आणि ग्रामीण भागामधून तुमचा मुलगा कुठंतरी आज एक उच्चतम नोकरीवरती जातोय, तर काय भावना आहे तुम्हाला, काय वाटतंय? चांगलं झालं, माझी एक इच्छा होती बा का आपल्या मुलाला काहीतरी घडवायचं, मला फक्त इच्छा होती का आम्ही जवळपास 7 भाऊ आहे, पण मला आमच्या कुटुंबामधून एखादा परिवार ड्युटीला लागावा अशी माझी इच्छा होती, पण झाली ती आज कष्टाचं चीज झाले। हां, म्हणजे जे आपण त्यांच्याकरता आपण मेहनत केली ती आपलं सार्थक झालं, तर असं ते मला काय कष्ट उचलावं लागले तर आजपर्यंत मुलाला शिकवण्यासाठी काय भरपूर काय कष्ट घ्यावं लागले, कारण आपलं काय वाटत बघा आपलं वास्तव लिहित नव्हतं, आपण आपल्यासारखं बा होऊन द्यायचं नाही तर यांना काहीतरी घडवायचं, जसं आपलं लोकांचे म्हणजे दुसऱ्याचे आपल्या मेहनत करत जात होतं तसं आपलं जाऊन द्यायचं नाही। आपल्यासोबत या ठिकाणी शुभमच्या आई देखील आहेत, काय सांगाल, आज एक मानाचा फेटा तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि शुभमनं आज गावचं नव्हे तर तालुक्याचं सुद्धा नाव लौकिक केलेलं आहे। आम्हाला अभिमान वाटतो, शिवमनं आर्मीत ड्युटी घेतली बा समजा, पारेश्वराच्या बाबाजीच्या राजू सरच्या कृपा आशीर्वादाने सगळ्यांच्या आम्हाला खूप अभिमान वाटतो, का आमच्या पाहुण्या रावळ्यात पण आणि भाऊबंधात पण सगळ्या याच्यामध्ये त्यांना नाव रोशन केलं, खूप कष्ट घेतले त्यांना, मागच्या वेळेस पण गेला तो राऊंडमध्ये आला नाही तर त्याला 12 महिने करमत नव्हतं, पण त्यानं आहे ना हार काही मानली नाही, त्यानं जिद्द पूर्णिश केली आणि आईवडिलाचा बी सगळ्याचा त्यानं सगळ्याचा आशीर्वाद आणि त्यानं नाव रोशन केलं आमचं वाटतं। लहानपणापासून तुम्हाला असं वाटलं होतं की शुभम एवढी मोठी भरारी घेईल असं वाटलं? लहानपणापासूनच इच्छा होती त्याला का मी करीन, तर मम्मी हेच करीन, मी आर्मीतच भरती बनणार आहे आणि मला आहे ना आर्मीचीच ड्युटी लागते, मला हीच इच्छा पूर्ण करावा, द्यावा नवीन सगळ्यांचा सपोर्ट असावा, आशीर्वाद असावा पारेश्वराचा बाबाजीचा, पूर्ण बाबाजीचा आणि पारेश्वराच्या आशीर्वादानं कृपानं सगळं आमचं इच्छा पूर्ण झाली आणि शुभमनं जे कष्ट काढले केली मेहनत केली त्याच्या पाहुण्या रावळ्यांना बी आत्याना चुलते आहे ना मामा आहे ना सगळ्यांना सपोर्ट केला, राजू सरचा बी खूप सपोर्ट होता, त्यांना त्याला सांगायचे तू हार मानू नको, जिद्द पूर्णच कर, तू
जे तुला जे इच्छा आहेस तुला आर्मीत लागायची ना, तू हार मानू नको, सोडू नको, जिद्द करस तू. 12 महिन्यापासून त्याची इतकी मेहनत होती, त्याला कुठंच त्याचा जीव लागत नव्हता, त्याचा पूर्ण अभ्यास अनराऊंड. तो म्हणे मम्मी मी 12 महिने सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही, मग हीच इच्छा आहे. पहिल्या राऊंडमध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा शुभमला अपयश मिळालं, त्यावेळेस गावकऱ्यांनी किंवा इतर त्याच्या मित्रमंडळींनी त्या ठिकाणी त्याची टीका केली होती, आणि आज आता त्याला पुन्हा यश मिळालंय. आम्हाला भरपूर चांगला आनंदच वाटतो, जो कोणी काही म्हणू काही राहू, आम्हाला कोणाशी काही घेणं नाही, आम्हाला फक्त देव पारेश्वर बाबाजी आणि त्यांना जे सिलेक्शन केलं त्यांना भारत मातासाठी देशासाठी त्यांना सिलेक्शन घेतलं ना, एवढंच खूप अभिमान आहे आम्हाला. आज काय वाटतंय का त्याच गावामध्ये पुन्हा मान उंचावून तुम्ही फिरणार आहेत? मग आता मग आमचं समजा जसं आमचं मुलं झालं ते माणसं आपलं समजा व्यवस्थित बोलत नव्हते, ते व्यवस्थित बोलायला लागले, जवळ यायला लागले, ज्यांना समजा काही ते वाटत होतं ते सुद्धा आपल्या संग चांगले इथून पाहायला लागले, निवड झाले. हा मित्रांनो, अपयशाच्या शेवटच्या पायरीवरती यश दडलेलं असतं. एकदा अपयश मिळाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी यशाला गवसणी घालण्यासाठी नैराश्यामध्ये देखील शुभम काही दिवस गेला होता. आपल्या परिवाराला काय वाटेल, आपला मित्र सोबतचं निवड होतो आहे तो सैन्य दलामध्ये भरती होतो आहे आणि आपली भरती होत नाही आहे, या नैराश्यानं शुभम या ठिकाणी 15 दिवस घरी देखील आला नव्हता. मात्र आता शुभमचं मन परिवर्तित झालं, पुन्हा 8 महिन्यानं तो जोमानं कामाला लागला आणि अपयशाच्या शेवटच्या पायरीवर उत्तुंग भरारी अशी यशाची तो घेऊन आला आहे. शुभमला त्याच्या कारकिर्दीसाठी भव्य दिव्य या ठिकाणी आज संकल्पूर्ती अकॅडमीच्या वतीनं देखील शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. त्याचा परिवार हा एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी कुटुंबातून आहे आणि शेतकरी कुटुंबातील पोरं पुढं जाण्यासाठी कुठल्याही पद्धतीची तडजोड ठेवत नाही, हेच शुभमच्या या उदाहरणातून सिद्ध होतं. मित्रांनो, शुभमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, शुभमबद्दलच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. जर तुम्ही ही संघर्षमय परिस्थितीमधून यश मिळवण्यासाठी धडपड करत असाल तर शुभमचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला नक्कीच प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही.